नमस्कार, मराठी सोल्युशन या चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज मी आपणाला आपले तळहात असतात, तळपाय असतात, यांची उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आग होत असते आणि ही आग कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहे. 100% गुणकारी घरगुती उपाय आहे, यामुळे तुम्हाला कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी घरच्या घरी कमी खर्चामध्ये तुम्ही हे उपाय करू शकतात. यामध्ये तुम्हाला काय पाहिजे, यामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं असते म्हणजे गुलाब जल, जे तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होतं. तसंच तुम्ही घरच्या घरी गुलाबाचं पाणी तयार करू शकता, तेही वापरू शकतात. यानंतर ॲलोवेरा जेल किंवा आपण त्याला कोरपड म्हणतो, तुम्ही यासाठी बाजारातून विकतही आणू शकतात किंवा आपल्या घरातली जी कोरपड असते तिचाही तुम्ही वापर करू शकतात. आणि आवश्यक म्हणून आसमान ताराची गरज असते आपल्याला याच्यामध्ये थोडी, त्यामुळे तुम्हाला आसमान तारा सहज उपलब्ध होत असेल तर आसमान तारा वापरा किंवा आपल्या घरामध्ये कुठली पेस्ट असते ती पेस्ट तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये आसमान ताऱ्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. या सर्वांचा उपयोग करून आपल्याला बनवायचा आहे. प्रत्यक्ष कृती मी तुम्हाला दाखवतो. यामध्ये सर्वप्रथम तुम्ही एक छोटा चम्मच जेवढी तुम्हाला गरज आहे गुलाब जल घ्या. गुलाब जलामध्ये थोड्या प्रमाणात ॲलोवेरा जेल मिळवा. आणि थोड्या प्रमाणात कोलगेट किंवा आपण कुठलीही पेस्ट वापरू शकतो या ठिकाणी. आणि यांना चांगलं एकत्र करा. पूर्वीच्या काळी जे महाराजे होते, महाराज किंवा राजवाड्याचे, ते त्यांच्या स्नानगृहामध्ये गुलाब जलाचा मोठ्या प्रमाणात वापर करायचे. त्यांच्या स्नानगृहामध्ये टबामध्ये जे आंघोळ करायचे त्या आंघोळीमध्ये मोठ्या प्रमाणात गुलाबाची पानं वापरायची, गुलाबाची पाकळ्या वापरायची. कारण त्याच्यामुळे काय व्हायचं, आपली त्वचा थंड राहते, स्वच्छ राहते. याला चांगला एकत्र करा. चांगला एकत्र केल्यानंतर कापूस घ्यायचा आपल्याला, रुई कॉटन घ्या. त्यामध्ये ते मिक्सचर त्याच्यामध्ये एकत्र घ्या आणि तळपाय असतो आपला, तळहात असतो, त्याच्यावर त्याला स्मूथपणे हळुवारपणे मालिश केल्यासारखं हळूहळू त्याला ते लावायचं. असं दिवसातून किमान 3 तुम्ही मालिश केली पाहिजे तळहाताची आणि तळपायाची. आणि याला साधारणतः तुम्ही 10-15 असंच ठेवायचं. 10-15 तुम्ही पाण्याने हे धुवून शकतात. त्यानंतर पुन्हा दिवसातून अजून 2-3 हा प्रयोग तुम्ही केला पाहिजे. साधारणतः तुम्ही आठवडाभर हा प्रयोग करा. तुमच्या पायांना, तळहातांना आणि तळपायांना 100% याच्यामुळे आराम मिळेल ही खात्री देतो. अगदी सोपा घरगुती उपाय आहे, घरच्या घरी करून बघा. धन्यवाद.